मित्र हो, सप्रेम जय भीम बहुजन संघटक या फेसबुक पेज वर आपल्याशी एका विषयावर बोलायला मिळतं, याचं खरं तर गंभीरपणे विचार करावा म्हणून मला आपल्याशी बोलायची इच्छा आहे. तसं बोलणं हे चर्चात्मक असतं, त्या चर्चेतून काहीतरी निष्पन्न निघालं पाहिजे अशी आपली इच्छा असते. पण अलीकडे बोलणं हे मनोरंजनाचं साधन झालं आहे. लोक करमणूक करून घेतात आणि त्या बोलण्यातील शब्दांना, त्या शब्दाच्या विचारांना विसरून जातात आणि त्याचा परिणाम पुढे काय होतो याचं लक्ष त्यांना राहत नाही. आणि त्यांचे जेव्हा दुष्परिणाम दिसतात, एखाद्या सहाय्यकामुळे केलेले, मित्रामुळे झालेले किंवा समोरच्या ऐकणाऱ्या माणसामुळे झालेले, आपल्याला कळतसुद्धा नाही. आणि मग जेव्हा आपण त्याचा विचार करतो, मग तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे आपण आहोत कोण. मग हा विचार करता करता माझ्या लक्षात येतं की अरे आपण शिक्षक आहोत, आपण विद्यार्थी आहोत, आपण चांगले सुशिक्षित झालेले आहोत, म्हणजे या देशातले आपण सुजाण नागरिक आहोत. मग जेव्हा सुजाण नागरिक म्हणून आहोत, त्यावेळी हा विचार करायला पाहिजे की सुजाण नागरिक म्हणजे काय आहे. ज्यापर्यंत भारतीय संविधान नव्हतं, तोपर्यंत आपल्या देशामध्ये नागरिक नावाचा विचारच नव्हता. ती सारी जनता होती. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि संविधानामध्ये पहिल्यांदा आपण या देशाचे नागरिक आहोत, आपणसुद्धा या देशामध्ये माणूस म्हणून जगण्याचा सर्वांना अधिकार बहाल केलेला आहे, तसंच माणूस म्हणून सगळ्या लोकांशी वागणं हे आपलं कर्तव्य आहे, हीसुद्धा भावना त्याच्यामध्ये आलेली आहे. आणि या भावनेला सरकारने, प्रशासकीय यंत्रणेने, न्यायव्यवस्थेने सन्मानाने वागवलं पाहिजे म्हणून भारतीय संविधानातील कलमे आहेत. या कलमामधलं एक महत्त्वाचं, अतिशय महत्त्वाचं कलम आहे, ते आहे निवडणुकीचं कलम. पूर्वी एकदा एक राजा झाला की तो त्याच्या वंशपरंपरेने त्या राजपद ते मिळवायचा. भारतीय संविधानामध्ये दर 5 वर्षांनी मतपेटीतून राजा येतो, 5 वर्षांनी निवडणुका होतात, त्यामुळे राजा हा राजा राहत नाही, तो सेवक होतो, तो लोकप्रतिनिधी होतो. आणि जो त्यांना निवडून देतो, त्या मताचा अधिकार असणारा माणूस, खरं तर तो मतदार हा या देशाचा राजा ठरतो, कारण त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी निवडले जातात. आणि हे सगळं ज्या लोकांनी शिकवलं, ज्या विचाराने शिकवलं, त्याला आपण भारतीय संविधान असं म्हणतो. आणि मग भारतीय संविधानाचे पहिल्या दिवसापासून आपण गोडवे खायला सुरुवात केली. आणि भारतीय संविधानामुळे लोकशाही आली, लोकांनी लोकांसाठी लोकांचे राज्य म्हणजे लोकराज्य असा आपण प्रयोग सुरू केला आणि दर 5 वर्षांनी निवडणूक आहे. पण काय झालं, जसजशा दिवस येत गेले, आपण बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाचे गोडवे घात आहोत. बाबासाहेबांनंतर एवढा परिणाम झाला की बाबासाहेबांच्या जातीचे लोक आंबेडकरी झाले, बाबासाहेबांच्या अनुसूचित जातीमध्ये असलेले लोक आंबेडकरी झाले. म्हणजे याचा अर्थ हे आंबेडकरी झाले म्हणजे जे आधीचे शेड्यूल कास्ट होते ते आंबेडकरी झाले, बौद्ध झाले, उरलेले. त्याच्यामुळे पुन्हा विषमता जी संविधानाने मिटवायची होती ती कायम राहिलेली आपल्याला दिसते. आणि ती कायम राहावी यासाठी जो परंपरेने प्रयत्न सुरू केलेला आहे, तो परंपरेने प्रयत्न सुरू केलेला आहे काँग्रेसने. काँग्रेसमध्ये पूर्वी कोण होते, चातुर्वर्ण श्रेणीतले उच्च जातीय ब्राह्मण सवर्ण हेच ते लोक होते. आणि त्यांची जी मनुस्मृतीतील नीती आहे, त्या मनुस्मृतीच्या नीतीप्रमाणे क्षत्रियाला राज्य करायचं, राजा करायचं, आणि त्याचे अधिकार मात्र आपण वापरायचे आणि त्याने आपल्याच मनाने ऐकलं पाहिजे, म्हणून ब्राह्मण श्रेष्ठ ही ब्राह्मणत्वाची भूमिका आजही गेल्या 73 वर्षापर्यंत आपल्या देशातून बाहेर. आणि ती जसजशी आंबेडकरी विचाराचे लोक आंबेडकर वाचत आहेत, बाबासाहेबांचं विचारधन वाचत आहेत, त्या त्यावेळी या बहुजन समाजाच्या, या ब्राह्मण लोकांच्या, या क्षत्रिय लोकांच्या हे लक्षात आलं की अरे हे भारतीय संविधान वाचतील आणि मग या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, समानता येईल, जाती व्यवस्था नष्ट होईल. त्यावेळी आपलं काय होईल, सरंजाम वर्गाचं काय होईल, व्यवस्थेने चालत आलेल्या जहागीरदार वर्गाचं काय होईल, व्यवस्थेने चालत आलेल्या क्षत्रिय वर्गाचं काय होईल, आणि सगळ्यात महत्त्वाचं की 3-3.5% असलेल्या ब्राह्मण वर्गाचं काय होईल. या भीतीमुळे त्यांनी पद्धतशीरपणे जो 1000 वर्षापासून अगदी मेलुह संस्कृतीपासून जो त्यांनी डाव मांडला,
रोज त्यांनी पुन्हा 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 आणि दर 100 वर्षाने ती ही व्यवस्था पुन्हा जशीच्या तशी करतात, नवीन विचारधारा ते बंद करतात. आज अशी परिस्थिती आहे की ज्या बाबासाहेब आंबेडकरांना आपण मानतो ते बाबासाहेब आंबेडकर जगभरात पोचलेले आहेत आणि त्यांच्या नावाने गौगवा करणारे, त्यांच्या कायद्यामुळे शिकलेले, नोकरीवर लागलेले, क्लास वन ऑफिसर झालेले सगळे स्वतःला आंबेडकरवादी म्हणतात. ते साहित्यिक आहेत, ते राजकारणी आहेत आणि त्यांचा प्रभाव एवढा आहे की एका ठिकाणी एका व्याख्यानात मी ऐकलं की आता भारतात केवळ 2 जाती शिल्लक आहेत ज्या विद्वान आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की पहिल्या नंबरवर ब्राह्मण आहे की जो विद्वान आहे, जो सुशिक्षित आहे, आणि दुसऱ्या नंबरवर आता बौद्ध आहे म्हणजे अस्पृश्य आहे. बाकीचे सगळे बहुजन जे आहेत ते आजही अंधश्रद्धेत, आपल्याच गुंतळ्यात, आपल्याच व्यवसायात गुंतलेले आहेत. त्यांना आपल्या डोक्याचा वापरायला वेळच मिळत नाही किंवा ते आपलं डोकं वापरायसाठी कष्टच घेत नाही, शिक्षणच घेत नाही. जेव्हा शिक्षण घेतात त्या शिक्षणाचा वैज्ञानिक अर्थसुद्धा समजून घेत नाही अशी परिस्थिती आहे. अशावेळी या ब्राह्मण नीतीने अतिशय सुंदर चाल केली. बाबासाहेब आंबेडकरानंतर बाबासाहेबांचे विचार जे संविधानातून व्यक्त होणार, जे त्यांच्या लिखाणातून व्यक्त होणार, ते त्यांच्या कार्यातून व्यक्त होणार, ते विचार नष्ट करायचे आणि बाबासाहेब आंबेडकरांना मात्र जिवंत ठेवायचे. काय परिणाम झाला? परिणाम हा झाला की बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापलेला प्रत्येक खंबा, प्रत्येक स्तंभ त्यांनी त्याचे तुकडे तुकडे करायला प्रारंभ केला. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तेत आपल्याला गेलं पाहिजे हे सांगितलं आणि सत्तेत जाण्यासाठी त्यांनी राजकारणात पक्ष काढला. अखेरच्या क्षणी त्यांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली, रिपब्लिकन पक्षाचा अजेंडा लिहिला, रिपब्लिकन पक्षाचा जाहीरनामा लिहिला आणि तो आता इम्प्लिमेंट करायचा. पण या जगाच्या दुर्दैवाने त्यांचा महापरिनिर्वाण झालं आणि त्यांच्या हयातीत रिपब्लिकन पक्षाची स्थापना करता आली. मग रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली पाहिजे कारण लोकशाही सुरू झाली आहे, निवडणुका सुरू झालेली आहे, पक्षपद्धती सुरू झालेली आहे. अशावेळी मग रिपब्लिकन पक्षाची स्थापना बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर 1957 साली. पण काय परिणाम झाला? जे बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाच्या अजेंड्यात सांगितलेलं आहे ते बाहेर काढून प्रत्येकजण मीच रिपब्लिकन पक्षाचा नेता, मीच रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष या नात्याने प्रेसिडियम असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे तुकडे तुकडे होणं सुरू झालं आणि मग रिपब्लिकन पक्ष गायकवाड गट, रिपब्लिकन पक्ष खोब्रागडी गट, रिपब्लिकन पक्ष कांबडे गट आणि मग त्याच्या पुढे पुढे जाता जाता आज असं लक्षात येते की बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाच्या जाहीरनाम्यावर भारतात, महाराष्ट्रात 52 पक्ष झालेले आहेत. हे 52 पक्ष एकमेकाच्या विरोधात आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संघटित व्हायला सांगितलं ते संघटित होत नाही. हे निवडणुकीच्या वेळी घोषणा करतात, त्यांचे कार्यकर्ते घोषणा करतात की नाही नाही आता सगळ्या रिपब्लिकन पक्षाच्या गटातटाने एकत्र झाला पाहिजे आणि थोडासा धोरडा उडतो, कुठेतरी सभासंमेलन होतात आणि पुन्हा सगळेच्या सगळे विखुरलेले दिसतात. आज भारतामध्ये सगळ्यात जास्त शिकलेला बाबासाहेब आंबेडकरांचा समाज आहे असं म्हटलं जातं आणि त्याच्याबरोबरच दुसरी काळीकुट्ट बाजू उभी राहते की सगळ्यात जास्त विखुरलेला समाज, सगळ्यात जास्त एकमेकाचा विरोध करणारा समाज, सगळ्यात जास्त एकमेकाशी तिरस्कारांना, अहंकाराने वागणारा समाज हा आंबेडकरी समाज झालेला आहे. हे लक्षात घ्या. हे जसं राजकारणात आहे, धम्मकारणात येते आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या मेहनतीने सगळं जगाच्या धर्माचा अभ्यास करून तुम्हाला बौद्ध धर्म दिला. या बौद्ध धर्माचं काय केलं? त्याच्यासाठी या धर्माचा सगळा प्रचार प्रसार व्हावा म्हणून भारतीय बौद्ध महासभा, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याचं रजिस्ट्रेशन केलं. आज ते कुठे आहे? सारे गटातटात विखुरलेले दिसतात, एकाचा पाय दुसऱ्या दिसत. एखादा बुद्धविहार असेल तिथे एका ट्रस्टीचा एक गट आहे, दुसऱ्या ट्रस्टीचा दुसरा गट आहे आणि एकमेकाशी भांडत राहतात. हे भांडण्याचं सगळ्यात जास्त वर्तन जर कुठं होत असेल तर तो रिपब्लिकन पार्टी नावाच्या किंवा बौद्ध महासभा नावाच्या किंवा बुद्ध लोकांच्या समाजात आपल्याला दिसून येते. याचे दुष्परिणाम काय होतील हे लक्षात येत नाही. बाबासाहेबांनी सांगून ठेवलेलं आहे किंवा मनुस्मृतीने, त्यांच्या मनुस्मृतीच्या संरक्षणाच्या रक्षकांनी लिहून ठेवलेलं आहे की 100 वर्षात आम्हाला ही लोकशाही संपवायची आहे. हे आपल्या कधी जाणारच नाही. आपण कधी सत्तेतच गेलो नाही, सत्तेत गेलो पण आपल्याला पद दिलं, प्रतिष्ठा दिली पण पॉवर नाही दिली.
आणि ती मिळवायसाठी जेव्हा की आता त्यांची 100वी भरत आहे 2025 ते मोठ्या ताकदीने लागलेले आहेत, या देशाचं संविधान आता संपलंच पाहिजे. आणि त्यांनी आपसात एवढे भांडणं लावून दिले की लक्षात सुद्धा आलं. मी विचार करतो की आधीच 52 रिपब्लिकन पक्ष आहेत, त्याच्यामध्ये पॅन्थर आहेत, आता वेगवेगळे झाले, काय काय पंक्त झाले, आणि सगळेच्या सगळे निवडणुकींच्या वेळी आपापले गट निवडणुकीला उभे करतात. ही बाब माझ्या लक्षात आली की अरे त्यांना 2025 या देशाची लोकशाही आणि संविधान संपवायचं आहे. मग त्यांनी काय केलं, ज्यांच्यापासून भीती आहे त्यांना पद्धतशीरपणे आपसात भांडत लावायला ठेवलं. हे लोक कशामुळे मोठे झाले, तर भारतीय संविधानाच्या कलम 330 ते 342 या 13 कलमांमुळे. ही 13 कलमं काय आहेत, ही 13 कलमं आहेत की आरक्षण मिळालं पाहिजे, 22 भागात विवक्षित जातीसाठी विशेष तरतुदी या शीर्षकाखाली हे 13 कायदे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात आहेत. आणि अनुसूचित जाती जमातींना खासदारकीसाठी आमदारकीसाठी रिझर्वेशन, शिक्षणासाठी नोकऱ्यांसाठी रिझर्वेशन आहे. आणि एवढंच नव्हे तर बहुजन समाजाच्या लोकांना सुद्धा, ज्याला शूद्र जाती म्हणायचो आपण, त्या लोकांसाठी देखील 340 कलम बाबासाहेबांनी लिहिले, यांचा सुद्धा विचार झाला पाहिजे. पण काय गंमत झाली, ह्या गमतीत 2088 मंडल आयोगाच्या संदर्भात म्हणजे 340 कलमानुसार भांडणं सुरू झालं. आणि VP सिंग असताना, बाळासाहेब आंबेडकर खासदार असताना मंडल आयोग लागलं. 54% बहुजन समाजाला, ज्याला OBC म्हटलं जातं, त्याला 27% आरक्षण मिळालं. आणि असं वाटलं आता की सरकारी नोकऱ्यांमध्ये, शिक्षणामध्ये हे लोक पुढे येतील, राजकारणात येतील, सत्तेमध्ये यांचा हिस्सा मागतील. पण काय परिणाम झाला, जसं मंडल कमिशन लागू झालं तसं सरकारी नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने आल्या, शिक्षणामध्ये खाजगीकरण आलं, आणि साऱ्या शिक्षणाचा आणि नोकऱ्यांचा खळखळ करण्यात आला, लक्षात सुद्धा आलं. आणि तरी रिझर्वेशन पाहिजे, आणि रिझर्वेशन घेणाऱ्या आणि रिझर्वेशन मागणाऱ्या या लोकांमध्ये पद्धतशीरपणे झगडा लागला. 2019 या झगड्याची प्रचंड सुरुवात महाराष्ट्रात झाली. मराठ्यांनी आरक्षण मागायला सुरुवात केली, आणि OBCमधून आम्हाला आरक्षण द्यायला सुरू झालं. मग OBC आणि मराठे यांच्यात झगडा सुरू झाला. आणि आरक्षण घेणारे बाकीचे रिझर्वेशनमध्ये अनुसूचित जाती जमातीचे जे लोक होते, त्या लोकांमध्ये अरे आता हे रिझर्वेशन जर भेटलं नाही तर काय करायचं, मग यांना पाठिंबा द्या, त्यांना पाठिंबा द्या, सुरू प्रचंड रिझर्वेशनमध्ये महाराष्ट्रामध्ये अंधाधुंदी पसरली. आणि काही शिकलेला नसलेला 12वी असलेला एक मनोज जरांगे नावाचा मराठा माणूस एकदम महाराष्ट्राचा एकदम नेता होतो, डायरेक्ट शिवाजी महाराजाचा वंश होऊन जातो. शिवाजी महाराजांनी सांगितलेला एक तरी गनिमी कावा या माणसाला येतोय का? आणि त्यानं रिझर्वेशन मागितलं म्हणून सारे आंबेडकरवादी एक एक करून त्याला पाठिंबा द्यायला गेले. त्याने हो म्हटलं, परंतु नंतर लक्षात आलं की हे पिल्लू सोडलं कोणी. मग मनुस्मृतीच्या समर्थकांनी पद्धतशीरपणे जरांगे पाटलाचा वापर करून घेतला, आणि आत्तापर्यंत अतिशय चांगल्या रीतीने मराठा वर्सेस कुणबी OBC आणि OBC मराठा वर्सेस अनुसूचित जाती अनुसूचित जमाती हा झगडा सुरू केला. आणि पद्धतशीरपणे हायकोर्ट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून आता आरक्षण संपवण्यासाठी जे कायदे तयार करण्याची प्रचंड सरंजामी पद्धती सुरू झाली. कोणाच्याही लक्षात आलं, मग जेव्हा सत्तेत बसतील ते लोक याला हे करणार, याला पायदळी तुडवणार, याला बाहेर काढणार, ही बाब जेव्हा त्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी प्रथम काय केलं, निवडणुका जाहीर केल्या. कधी नव्हे ते यावेळी महाराष्ट्रात एकाच वेळी सगळ्या विधानसभेची निवडणूक होत्या. विधानसभेच्या प्रचारासाठी कमी वेळ दिलेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात फॉर्म भरताना सुट्याचे दिवस वगळून अतिशय पद्धतशीरपणे खेळी केलेली आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही आपसात भांडत राहिलं पाहिजे. आणि EVM मशीन जे यंत्र सगळ्या जगाने नाकारलेलं आहे, त्यानेच पुन्हा आपला घात करायला ते यंत्र वापरलं पाहिजे, हे षडयंत्र या लोकांनी केलेलं आहे. आणि आपल्या कोणाच्याही लक्षात आलं नाही. आणि मग जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या, मी माझ्या वर्धा जिल्ह्यातली गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे जी महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये लागू आहे. महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघामध्ये नेमकं हे चित्र आहे. उमेदवार कोणता आहे, सगळ्यात जास्त उमेदवार कोणते आहे, सारे आंबेडकरी विचाराचे उमेदवार आहे. आपण वर्धा जिल्ह्याची गोष्ट घेऊ, नागपूर जिल्ह्याची गोष्ट घेऊ, 12 उमेदवार ह्याचे बौद्ध समाजाचे उभे राहतात. 12 जर उभे राहिले आणि एक उमेदवार निवडायचा आहे, तुमच्या सगळ्या समाजाने कोणाला मतदान करायचं, आणि जे ज्याला मतदान करतील तेवढ्या मताच्या आधारावर कोणी येईल का निवडून, हे साधं विद्वत्तेचं गणित, हे साधं सामान्य शिक्षणाचं गणित या लोकांना का समजलं.
माझ्या वर्धा मतदारसंघामध्ये 5-5 अनुसूचित जातीचे बौद्ध समाजाचे लोक उभे राहतात, जेव्हा किती जागा जनरल सीटला आहे. माझ्या देवडी पुलगाव मतदारसंघात 4-4 उमेदवार बौद्ध समाजाचे उभे राहतात, जेव्हा किती जागा जनरलची आहे. माझ्या आर्वीमध्ये आदिवासी लोक राहतात उभे 2-2. हे काय भानगड आहे? आपसात भांडण करू देणे आणि हे कोणाच्याच लक्षात येत नाही, आणि प्रत्येक जण म्हणतो माझंच खरं. आणि अशा अवस्थेमध्ये प्रत्येक जण आपला जाहीरनामा मानतो. बीएसपी पक्ष म्हणतो भारताचे संविधान हाच माझा जाहीरनामा आहे. मग भारताचे संविधान जर तुमचा जाहीरनामा आहे तर दर 5 वर्षांनी तुम्ही तुमच्या अध्यक्षाची निवडणूक का घेत नाही? दर 5 वर्षांच्या आधी तुम्ही तुमच्या क्रियाशील सभासद का बनवत नाही? त्यांच्या निवडणुकीमार्फत त्यांचे कार्यकर्ते का निवडत नाही? हे याचं उत्तर नाही. एकदा कांशीराम आले, आता कांशीराम मरेपर्यंत अध्यक्ष. आता मायावती आल्या, आता मायावती मरेपर्यंत अध्यक्ष. म्हणजे वंश परंपरेने कुटुंबशाही सुरू नाही का? हे जसं तिथं आहे तसंच इकडे महाराष्ट्रातही आहे. रिपब्लिकन गटाचे गवई गटाचे जे अध्यक्ष, आता गवई गटाचे वंश परंपरेने अध्यक्ष. खोब्रागडे गटाचे खोब्रागडे गटाचे वंश परंपरेने अध्यक्ष. आणि त्याच्यातही आता कांबळे गट, निकाळजे गट, आठवले गट, या सगळ्या गटागटांचे उमेदवार उभे राहतात. आणि प्रत्येकजण वेगवेगळा काढतो. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ महाराष्ट्रामध्ये पुढे न्यायचा सगळ्यात पहिल्यांदा पुढाकार घेतला, राजकीय चळवळ पुढे नेली, त्यांचे 3 भावंडाचे गट करून टाकले आणि आपसात झगडून राहिले. अरे 12वी नापास असलेल्या त्या जरांगे पाडल्याला श्रद्धेय म्हणतात आणि त्यांच्या पाया लागायला जातात. हे काय भानगड आहे? तुम्ही विद्वान आहे, शिकलेले आहे, आंबेडकरी विचाराचे आहे, तो माणूस कोण आहे, कशासाठी करतोय आणि त्याचा काय मुद्दा आहे? पहिल्यांदा म्हणतो मी पाडायसाठी उमेदवार उभे करीन आणि शेवटच्या दिवशी म्हणतो आम्ही एकही उमेदवार उभा करणार. ते घ्या. आणि बाळासाहेब आंबेडकरांची तर एवढी फजिती करून टाकली आहे की काल एक उमेदवार मतदार उमेदवार जातो काँग्रेसमधून, बाळासाहेबांना भेट घेतो, वंचित बहुजन आघाडीचा झेंडा स्वतःच्या कानावर लागतो आणि नागपूरला येईपर्यंत तो वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असतो. आणि नागपूरला विधानसभेतल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या काळात 2 मिनिटं वेळ झाला असं म्हणतो आणि त्याची उमेदवारी नाकारली जाते आणि तो पुन्हा काँग्रेसमध्ये जातो. ठीक आहे. अकोल्याचा उमेदवार जो ठरलेला असतो तो मागे घेतो फॉर्म. वर्धेचा उमेदवार तिकडून एबी फॉर्म आणतो आणि तो सबमिटच करत नाही. हे कशाचं लक्षण आहे? आंबेडकरी विचाराचा जो जो माणूस असेल त्या माणसाला मागे हटवणे, जो सच्चा आंबेडकरवादी असेल, आणि जे नकली आंबेडकरवादी असतील त्यांना पुढे पुढे घालवणे. कारण नकली आंबेडकरवाद्यांना पदं दिली की त्यांना मोठी आनंद, पैसा दिला की त्याच्यापेक्षा आनंद, मग लाचारी करायला ते कायम रामदास आठवले बनून जातात. हे लक्षात येत नाही. याचा अर्थ असा आहे की 2025 ज्या मनुस्मृतीच्या सुरक्षा रक्षकांनी सांगितलं होतं की आम्हाला या देशातून आता लोकशाही संपवायची आहे, तर ती लोकशाही संपवण्याचा मार्ग त्यांचा अतिशय प्रशस्तपणे आपण करून घेतो. महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघामध्ये कुठेही तुम्ही पहा, एकही चांगला सुशिक्षित माणूस उभा नाही आहे. जो चांगला सुशिक्षित उभा आहे त्याला लोक किंमत देत नाही, त्याला पक्ष किंमत देत नाही. आणि कोण? 12वी पास, बीकॉम नापास असे लोक आमदार उमेदवार होऊन जातात. ज्यांनी संविधान वाचलं नाही, ज्यांना आमदार म्हणजे काय याची माहिती नाही, असे लोक मैदानात उभे राहतात आणि काय शब्द वापरतात, आम्हाला विकास करायचा. संविधान तुम्हाला विकास करायसाठी सरकार देतं का? काही वाचलं नाही. संविधानामध्ये विकास या शब्दाचा अर्थच नाही आहे. विकास या शब्दाचा अर्थ असतो डेव्हलपमेंट. बाबासाहेब आंबेडकरांनी डेव्हलपमेंट नाही सांगितले, बाबासाहेबांनी शब्द वापरला प्रोग्रेस. प्रोग्रेस म्हणजे प्रगती. या देशाची प्रगती कोण करेल? विकास निर्जीव लोक वस्तूंचा होतो. रस्त्यांचा विकास होऊ शकतो, पुलांचा विकास होऊ शकतो, हे निर्जीव आहे. गावांचा विकास होऊ शकतो, माणसांचा विकास कसे होईल? माणसांच्या विकासाला विकास म्हणत नाही, माणसाच्या विकासाला प्रगती म्हणतात, प्रोग्रेस म्हणतात. भारतीय संविधानामध्ये माणसांची प्रोग्रेस सांगितलेली आहे आणि ती प्रोग्रेस करायची जबाबदारी, ती प्रगती करायची जबाबदारी त्याच्यासाठी सत्तेमध्ये सरकार दिलेलं आहे. जे सरकार लोकप्रतिनिधींचं असतं, लोकप्रतिनिधी हे लोकसेवक असतात, ते मालक नसतात. हे जर संविधानामध्ये सांगितलेलं आहे, हे कोणत्या आमदाराने वाचलं आहे? माझा एक विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याने महाराष्ट्राच्या विधानसभेमधल्या 30 आमदारांच्या मुलाखती घेतल्या. तो पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी होता आणि राजकारणावर डॉक्टरेट करायचा त्याचा मानस होता. आणि तुमच्या लक्षात आलं तो 3च प्रश्न विचारायचा.
तो पहिला प्रश्न विचारायचा आमदाराला की काहो तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारतीय संविधान वाचलंय का. जेवढ्या लोकांना त्यांनी प्रश्न विचारला आमदारांना त्या सगळ्यांनी उत्तर दिलं हो आम्ही संविधान वाचलंय. आम्ही लगेच तो दुसरा प्रश्न विचारलाय या संविधानामध्ये आमदारांची कोणती कर्तव्ये आहेत हे तुम्हाला माहिती आहे का. आणि मग ते थातुरमाथुर उत्तर द्यायचे की नाही नाही माझ्या गावाचा विकास करण्यासाठी माझ्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी माझ्या गावातील लोकांना घरे देण्यासाठी म्हणजे हा सगळं देण्यासाठी विकास असे ते असं संविधानात लिहिलं आहे का. अरे तू आमदार म्हणून तुझं काय कर्तव्य आहे ते संविधानात केलेल्या कलमानुसार जे आमदारांसाठी कायदे संहिता झाली ती वाचणं ते काही माहीत नाही. तिसरा प्रश्न विचारायचा की जेव्हा अधिवेशनात कोणतं कामकाज चालतं मग विचारता येते तुला लक्षवेधी माहीत आहे का, तुला तारांकित प्रश्न माहीत आहे का, तुला विधेयक माहीत आहे का, तुला बिल हा शब्द माहीत आहे का, तुला कायदा हा शब्द माहीत आहे का, कायदा कसा होतो. एक काही 30 पैकी त्याच्यामधले विदर्भातले 13 आमदार होते 30 पैकी एक काही आमदाराला या प्रश्नांची उत्तरं देता आली नाही. आणि तरी ती घराणेशाहीने वंश परंपरेने 5-5 वेळा आमदार होतात आणि आपण त्यांना निवडून देतो. मग कुठे राहील लोकशाही. लोकशाही नाही ही कुटुंबशाही आहे, ही घराणेशाही आहे, ही सरंजाम पद्धती आहे. आणि या देशामध्ये सरंजाम पद्धती जोपर्यंत राहील तोपर्यंत मनुस्मृती जिवंत राहील येणार ठेवा. आणि म्हणून या मनुस्मृतीला संपवायचं असेल, या लोकशाहीला जिवंत ठेवायचं असेल तर आता या 2025 निवडणुकीमध्ये एक लक्षात घ्या 20 दिवस आपल्याकडे आहे. आता 10-12 दिवस 15 दिवस राहिले असतील. निदान जे जे आंबेडकरी विचाराचे लोक आहेत शिकलेले असतील कुठे नोकऱ्यात असतील कुठे रिटायर झालेले असतील त्या लोकांनी त्यांच्या परिसरात तो या पक्षाचा आहे त्या पक्षाचा आहे हा विचार न करता त्या पक्षाचा जाहीरनामा काय आहे, जाहीरनामा दिल्यानंतर तो जाहीरनामा या पक्षाने आधी इम्प्लिमेंट केला आहे का हे तपासा. आणि त्या पक्षाच्या जाहीरनाम्यात जो आमदार निवडून देणार ज्याला मत देणार त्याला विचारा तू हे कामं करणार आहे का, चल लिहून दे मला मी तुला मत देईन, माझ्या घराची 5 मत मी तुला देणार आहे. अशी माणसं तयार आणि ते पहा की तो किती शिकलेला आहे. ज्या माणसाला दर मराठीतलं संविधान वाचता येत नाही तो माणूस आमदारकीसाठी उभा राहतो कसं वाचेल. आणि हे सगळे आंबेडकरवादी याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं कोणतं नाही. म्हणून माझी नम्र विनंती आहे की सजगपणे आपल्या डोक्याचा वापर करू, कोणी कितीही काही सांगो कारण खोटं बोलण्याचं आता जगात सगळ्यात जास्त पाप आपल्या देशात होत आहे. जगात इतकं खोटं कधीही कुठं बोललं जात नाही जितकं आपल्या देशात बोललं जातं. आपल्या देशातले धर्मग्रंथ खोटे, आपल्या देशामधल्या सगळ्या पोथ्या खोट्या आणि आता तर आपल्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये खोटे. आणि एक काय सांगतो दुसरं काय सांगतो काय, कारण खोट्याला पुरावाच द्यावा लागत नाही ना. आणि खोटं वारंवार बोललं 100 वेळा बोललं की ते खरं समजतात लोक. या निवडणुकीमध्ये तेच होणार आहे. मोठे मोठे पक्ष काँग्रेस सारखा पक्ष तेच करत आहे. आम्हाला घराने संपवायचे आहे असं इथे नागपूरच्या सभेत एक माणूस बोलतो आणि घराणेशाहीचाच उमेदवार आमदारकीसाठी ठराव घेतो हे काय भांडवल आहे. आम्हाला संविधान जिवंत ठेवायचं आहे असं सांगतो आणि फॉर्ममध्ये खोटी माहिती लिहितो कसं संविधान जिवंत राहील. म्हणून हा विचार करण्याची गरज आहे आणि हा आता केला तरच पुढच्या निवडणुका येऊ शकतील. नाहीतर या देशाच्या पंतप्रधानाने आता एक घोषणा केलेली आहे आणि त्याचा कायदा होणार आहे की वन नेशन वन इलेक्शन, एक देश एक निवडणूक. अहो तुमचे 36 राज्य असताना, तुमच्या देशाची 140 कोटी लोकसंख्या असताना, तुमच्या देशामध्ये 102 कोटी लोक मतदार असताना एक निवडणूक करणार. तुमच्याकडे ग्रामपंचायतीपासून तर संसदेपर्यंत प्रत्येक ठिकाणी निवडणुकीचं सरकार येत आहे ती एक निवडणूक घेणार करणार काय तुम्ही, तुम्ही आहात कोण. ज्यावेळी स्वतःला सेवक समजणारा माणूस स्वतःला मालक समजतो आणि देशाची सारी संपत्ती विकून टाकतो आणि साऱ्या देशाला खोट्याच्या गर्दीत भरवतो त्या दिवशी या देशाचं काय होणार. हा देश राहील, हा देश राहणार नाही. हे गुलामांचं राज्य होईल, ते गुलाम लोकांना पोसणारा सरंजाम शहाचा वर्ग निर्माण होईल. जहागीरदारी इजारधाऱ्या सरंजामधाऱ्या होत्याच की पुढे, पाटील पटवाडी देशमुखी होतेच की पुढे, त्याच अर्थाने वेगवेगळे हे मंत्री संत्री त्याच पद्धतीने वाटतात. तेव्हा यांचा कुठे भारतीय संविधानाचा अभ्यास आहे, कुठे निवडणुकीचा अभ्यास आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणून माझी विनंती राहील की कृपा करून आत्ता तरी
ह्या 2025 महाराष्ट्राच्या इलेक्शन 24 महाराष्ट्राच्या इलेक्शन जाणीवपूर्वक मतदान करा, जास्तीत जास्त संख्येने मतदान करा आणि योग्य माणसाला मतदान करा, योग्य पक्षाला मतदान करा. एखाद्या पक्षात भांडणं आहेत म्हणून तो पक्षच खराब आहे असं नाही, भांडणं करणारे कोण आहेत ते लक्षात द्या. एका घरात भांडणं होतात तरी ते आपसातच राहतात आणि सारा एकच कुटुंब पूर्ण सत्तेत एकाच आडनावाची माणसं राहिली पाहिजे. 39 नावाची आडनावाची माणसं 1960 पासून सतत या महाराष्ट्राच्या विधानसभांमध्ये आहे. काहून बाकीची आडनावं नाही आहे का देशात? महाराष्ट्रात बाकीची आडनावं नाही आहेत, बाकीच्या जाती नाही आहेत. सगळ्यात जास्त मुख्यमंत्री एकाच जातीचे होतात आणि आरक्षणासाठी त्यांचाच झगडा सुरू होतो. त्यावेळी लक्षात आलं पाहिजे की काय भानगड आहे हे. या निवडणुकीतून दाखवून द्यायला पाहिजे मित्रो की आपण अशी माणसं निवडून द्यायची की जी भारतीय संविधानासाठी खरोखर भांडतील, भारतीय माणसांच्या प्रगतीसाठी भांडतील. प्रगती शिक्षणाने होते, प्रगती नोकरीने होते, प्रगती व्यवसायाने होते आणि प्रगती जे उत्पादक लोक असतात त्यांच्या जीवन जगण्याने होते. ह्या सगळ्या गोष्टी आता समाप्त होत असलेल्या दिसतात. म्हणून आपल्याला माझी नम्र विनंती आहे की कृपा करून निदान आता तरी जातीने लक्ष घाला. तीन गोष्टी करायच्या. पहिली गोष्ट, जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. आतापर्यंत जे रेकॉर्ड आहे 64-75% वर आपलं मतदान जात नाही. बाहेर देशात बघा 100% मतदानापर्यंत त्यांचा आकडा जातो. आपल्या देशातील लोक मतदानाच्या दिवशी सुट्टी असते म्हणून एन्जॉय करतात, मतदानाला जात नाही. हे पहिले टाळलं पाहिजे. दुसरी गोष्ट, योग्य उमेदवार निवडा. आपसात आपल्या मोहल्ल्यात असाल, आपल्या गावात असाल, सगळ्या गावांची बैठक घ्या आणि कोण उमेदवार योग्य आहे ते पहा आणि मग तुम्ही लक्षात ठेवा. आणि तिसरी गोष्ट, जो उमेदवार निवडून द्याल तो सतत तुमच्यासोबत राहिला पाहिजे, तुम्ही त्याच्यासोबत राहिला नको. कारण तुम्ही त्याच्यासोबत राहिले की त्याचे सतरंजा उचलणारे होता. तो तुमच्यासोबत राहिला तर तो तुमचा प्रतिनिधी होईल हे लक्षात घ्या. आणि येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी हाच खरा संघर्ष आहे. या संघर्षाला आपण मदत करावी ही आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.